मनसे पदाधिकाऱ्यांनी आरपीएफ जवानांची भर रस्त्यात घेतली शाळा. मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसैनिक संतप्त. स्कायवॉकवर नागरिकांना लुटणाऱ्या तृतीय पंथीयांना मनसेनी दिला चोप. कल्याणच्या स्कायवॉकवर नागरिकांना लुटणाऱ्या तृतीय पंथीयांना मनसेने चोप दिला असून या दरम्यान मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या आरपीएफ जवानांची देखील मनसैनिकांनी भर रस्त्यात चांगली शाळा घेतली. कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकवर तृतीय पंथीय हे नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात ही तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती. काल रात्री मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्टेशन परिसरात यासाठी पोहोचले असताना गाडी पार्किंग करताना तेथील आरपीएफ जवानांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला. आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने एका कार्यकर्त्याने त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले. यावर जितेंद्र सिंग नावाच्या जवानाने तुम्ही हिंदीत बोला, मला मराठी येत नाही असे उत्तर दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी त्या आरपीएफ जवानांची भर रस्त्यात मराठीची शाळा घेतली. महाराष्ट्रात ड्युटी करता आणि मराठी बोलायला येत नाही आणि आम्हाला सांगता हिंदीत बोला हेच चालणार नाही असा सज्जड दम देखील दिला. कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तृतीय पंथीयांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली. कल्याण शहर मनसेने रात्रीच्या सुमारास या स्कायवॉकवर परिसराला भेट देत तृतीय पंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर तृतीय पंथीयांकडून त्रास होत असल्याची तक्रार कल्याण शहर मनसेला आल्या होत्या. स्कायवॉकवरून जाणाऱ्या लोकांकडून जबरदस्तीने पैसे लुबाडणे, पैसे दिले नाही तर घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करणे आदी प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला शहर अध्यक्षा शीतल विखणकर, विभाग अध्यक्ष कपिल पवार, उपविभाग अध्यक्ष रोहन अक्केवार आदी मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री थेट कल्याणच्या स्कायवॉकवर धडकते तृतीय पंथीयांना चांगलीच अद्दल घडवली. मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्कायवॉक पिंजून काढत या ठिकाणी असणाऱ्या तृतीय पंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.